नमस्कार, वर्षाज किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, बिग बॉस मराठी 5 याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण पाहूया बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये रिपोर्टर लोक येणार आहे. जवळजवळ 15 ते 20 रिपोर्टर लोक येणार आहे आणि भाऊचा धक्का होणार नाही आहे. आणि रिपोर्टर लोक प्रत्येकाला प्रश्न विचारणार आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं घरातील सदस्य देणार आहे. आणि त्यासाठी निलेश साबळे येणार आहे ह्यावेळेला. आता निलेश साबळे आपलं भाऊचा धक्का करणार आहे आणि रितेश सरांनी सुट्टी घेतलेली आहे. कारण रितेश सरांनी कायमची सुट्टी घेतली का काय, एका दिवसासाठी घेतली ते काय अजून कळलेलं नाही. पण ह्या रविवारी भाऊचा धक्का होणार नाही. निलेश साबळे आणि पत्रकार लोक बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहे आणि बिग बॉसने असे भारी भारी प्रश्न विचारलेत तर घरातल्या सदस्यांची बोलती बंद झालेली आहे. आणि आता भाऊच्या धक्क्यावर निलेश साबळे आल्यावर आता काय रागवणार आहे का, डायरेक्ट अरबाजला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. सगळेजण चकित झाले आणि सगळा राडा झाला घरामध्ये. बिग बॉस मराठी 5 असं कधीच बघायला मिळालेलं नाही. होस्ट बदलले, रितेश सरांच्या ऐवजी साबळेच आलेले आहे. तर बघा आता ह्या बिग बॉसमध्ये काय काय प्रश्न विचारणार आहे रिपोर्टर. रिपोर्टर डायरेक्ट आतमध्ये बिग बॉसच्या घरात गेलेले आहे. रिपोर्टर लोकांनी डायरेक्ट अरबाजला अरबाजच्या पहिल्या गर्लफ्रेंडचं विचारलं तर अरबाजच्या पायाखालची जमीनच हरकली. आणि अरबाजला म्हणाले की तू निक्कीची साथ शेवटपर्यंत देणार आहे का, तेव्हा काहीच बोलला नाही अरबाज. बरेचसे असे काय काय प्रश्न विचारलेले आहे. डीपी दादाला पण खूप मोठे मोठे प्रश्न विचारलेले आहे. तर सगळे चकितच झालेले आहे असे प्रश्न रिपोर्टर लोकांनी विचारलेले आहे. तर भाऊचा धक्का रितेश सरांनी सोडला आहे आणि त्या जागी निलेश साबळे सर करणार आहे. हे पाहून खूपच धक्का बसला आहे लोकांना. कारण रितेश सर आता चांगले मस्त बिग बॉसचा भाऊचा धक्का होत होता, पण आता वेगळं बघायला मिळणार आहे. आणि आता भाऊच्या धक्क्यावर लोक एवढं आवडीने बघत होते, पण आता काय माहिती कसं बघणार आहे. भाऊच्या धक्क्यावर काही समजत नाही. मला तर धक्काच बसलेला आहे. निलेश साबळे येणार आणि ते काय करणार काहीच कळत नाही. कारण निलेश साबळे यांना जास्त रागवता येत नाही कंटेस्टंटला. थोडंसं रितेश सर तरी रागवत होते, पण त्याला निलेशला अजिबात रागवता येत नाही.